हरि ओम श्रीराम अंबज्ञ. मी सायलीवीरा पंडित, सफाळे उपासना केंद्र. मी 2013 साली लग्न होऊन बापू परिवारात आले. त्यानंतर मला बरेचसे अनुभव आले, त्यातलाच एक अनुभव मी सांगत आहे. माझा अनुभव 2016 सालचा आहे. 2016 साली सफाळे इथे एक चिखलपाडा म्हणून गाव आहे. चिखलपाडा गावामध्ये साई मंदिर आहे. साई मंदिरात भंडारा होता म्हणून मी, माझे मिस्टर, आमचे मामा मामी अशा आमच्या दोघांच्या दोन वेगवेगळ्या गाड्या होत्या. त्या दोन गाड्यावरती आम्ही गेलो. सुमारे आठ वाजता निघालो घरातनं. बापूंना नमस्कार वगैरे केला, सांगितलं आम्ही जरा जाऊन येतो भंडाऱ्याला. तिकडून निघालो, भंडारा घेतला, साईबाबांचं दर्शन घेतलं, व्यवस्थित सगळं झालं. तिकडून सुमारे आम्ही 10 वाजता तिकडून निघालो. तिकडून निघताना सफाळ्यामध्ये आमच्या घराच्या म्हणजे स्टेशनवरती दोन्ही साईडला खडी, रस्त्याचं काम चालू होतं, दोन्ही साईडला खडी टाकून ठेवल्या होत्या. तिथून आम्ही घराच्या अगदी जवळ आलो. घराच्या गल्लीत टर्न घेताना समोरून आम्ही बघतोय, मागे पुढे कोण नाही आहे म्हणून आम्ही जेव्हा घुसलो गल्लीमध्ये, तेव्हा समोरून अचानक एवढी स्पीडमध्ये गाडी आली. आम्ही दोघं बघतोय ती गाडी, पण माझ्या मिस्टराने थोडीशी साईडला केली ती गाडी. तरी पण काय, आम्ही रस्त्यावरतीच होतो. जेव्हा ते येऊन आम्हाला ठोकले, त्यांची गाडी जेव्हा आम्हाला ठोकली, तेव्हा मला असं जाणवलं की माझी आमची गाडी कोणीतरी पाठीमागून साईडला करते. आणि ती गाडी ठोकली तरी पण तरी आम्ही खालती पडलो आणि आमचे डोके खडीवरती पडणार तेवढ्यात आम्ही बघतोय की आमचे डोके असे वरती होते, खडीवरती पडलेले नसून वरती होते. जर खडीवर पडले असते तर पक्काच मार लागला असता. आणि जर आमची गाडी जर साईडला घेतली नसती तर माझा डावा पाय नक्कीच गेला असता. डाव्या पायालाच डायरेक्ट येऊन ठोकली असती गाडी. आपण छोटे छोटे प्रॉब्लेम कुरवाळत बसतो, त्यापेक्षा बापूंच्या चरणापाशी राहिलो तर आपल्याला कुठलेच प्रॉब्लेम नक्कीच येणार नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेदा.